डोळ्यांचं जे इन्फेक्शन आहे हे व्हायरल इन्फेक्शन आहे, म्हणजे हा ही विषाणूजन्य डोळ्याची साथ आहे. आता जे आपला अनुभव आहे त्याप्रमाणे 5 दिवसात डोळे आपोआप बरे होतात. याच्यामध्ये फारशी कुठली औषधं वापरण्याची गरज नसते. डोळे आलेल्या व्यक्तीशी ज्यावेळेला आपला संपर्क येतो त्यावेळेला तो त्याच्या डोळ्यातून आपल्या डोळ्यात विषाणू जात नाही, तर ते हातातून किंवा स्पर्शातून पसरतात. पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात डोळ्यांची साथ सुरू आहे, नेमकं याचं कारण काय आणि का वाढत आहे? पुण्यामध्ये सध्या डोळ्यांची साथ चालू आहे आणि गेल्या जवळजवळ महिन्याभरामध्ये असंख्य लोकांना डोळे आलेले आहेत. हे जे हे डोळ्यांचं जे इन्फेक्शन आहे हे व्हायरल इन्फेक्शन आहे, म्हणजे हा ही विषाणूजन्य डोळ्याची साथ आहे. आणि यामध्ये हे वाढायचं कारण असं की आपण जर पाहिलं तर साधारणतः जुलै महिन्याच्या 15 तारखेनंतर पाऊस सुरू झाला, परंतु पाऊस फार जास्ती नव्हता, भुरभुर पाऊस जास्ती असायचा आणि त्याचबरोबर खूप ढगाळ हवामान राहिलं. अजूनही तसंच हवामान आहे आणि हे जे हवामान आहे, हे जे तापमान आहे, हे या विषाणूंना जास्ती पोषक ठरतं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये याची साथ सुरू झाली. आणि लोकांकडून काळजी, जी प्रतिबंधक काळजी आहे, ती न घेतल्यामुळं हे एकमेकांपासून एकमेकांना किंवा एकाला घरात झालं की इतरांमध्ये पसरत गेली. आता या विषाणूजन्य डोळे येण्याच्या साथीची किंवा या आजाराची लक्षणं जर आपण पाहिलं तर सर्वात प्रथम म्हणजे तुमच्या डोळ्यात खूप पाणी यायला लागतं, डोळे लाल होतात, सकाळी उठल्यानंतर किंवा दिवसभरामध्ये डोळे चिकटलेत असंही वाटतं आणि डोळ्यांच्या पापण्या, वरच्या खालच्या दोन्ही पापण्याही काही दिवसांनी सुजून जातात. अशा वेळेला हे विषाणूजन्य जी ही आजाराची साथ आहे ही आपोआप 5 ते 7 दिवसात बरं होतं. आता जे आपला अनुभव आहे त्याप्रमाणे 5 दिवसात डोळे आपोआप बरे होतात. याच्यामध्ये फारशी कुठली औषधं वापरण्याची गरज नसते. आपण जर पाहिलं तर आवश्यक गोष्ट काय आहे, तर डोळे स्वच्छ करणं. लक्षात घ्या की ज्याला डोळे आलेत किंवा ज्याचे डोळे लाल झालेत, चुरचुरत आहेत, चिकटत आहेत, अशा व्यक्तींनी दर तासाला साध्या पाण्याने आपले दोन्ही डोळे स्वच्छ धुवावे आणि साध्या रुमालानी किंवा पंचानी ते कोरडे करावेत आणि असं दिवसभरात चालू ठेवावं. 3 ते 5 दिवसात तुमचे डोळे स्वच्छ होतात, तुमचं इन्फेक्शन निघून जातं. डोळे स्वच्छ धुणं हेच सर्वात महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट अशी की आपण समाजामध्ये वावरताना किंवा बाहेर वावरताना अनेकांशी आपला संपर्क येतो. डोळ्याच्या डोळे आलेल्या व्यक्तीशी ज्यावेळेला आपला संपर्क येतो त्यावेळेला तो त्याच्या डोळ्यातून आपल्या डोळ्यात विषाणू जात नाही, तर ते हातातून किंवा स्पर्शातून पसरतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा की सध्याच्या दिवसामध्ये आपल्या चेहऱ्याला, डोळ्याला, नाकाला कुठेही हात लावण्याआधी साबणाने स्वच्छ हात धुवावेत. प्रत्येक वेळेला चेहऱ्याला हात लावताना ही काळजी घेतली तर आपल्याला डोळ्यांची साथ येणार नाही. आणि आणखीन एक महत्त्वाचे की आपल्या मनाने डोळ्यांचे थेंब घेऊ नका. अनेकदा असं लक्षात आलेलं आहे की लोक मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन डोळ्यांचे थेंब घेतात आणि यामध्ये अँटीबायोटिक बरोबर स्टिरॉइड असलेले ड्रॉप दिले जातात आणि या स्टिरॉइड ड्रॉप्समुळे जर डोळे आले असतील हे व्हायरल कन्जंक्टिव्हायटिस तर वाढतोच, पण त्याचबरोबर आपला जो डोळ्यावरचं जे पटल असतं ते सुद्धा, त्याला सूज येऊन ते कायमची सूज राहण्याची शक्यता असते, आपल्या दृष्टीमध्येही दोष निर्माण होण्याची शक्यता असते. तर लक्षात ठेवा, डोळ्याचे थेंब स्वतः मनाने घेऊ नका, डॉक्टरांना दाखवा, डॉक्टरने लिहून दिलेले फक्त ड्रॉप्स घ्या आणि असं जर आपण केलं तरच ही हा आजार लवकरात लवकर नक्की बरा होईल.